बातमी सोलापुरातून। सोलापूरमध्ये रजेवर असलेल्या कैद्याने आत्महत्या केली आहे। पहिल्या पत्नीच्या खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा त्याला सुनावण्यात आली होती आणि ती शिक्षा भोगत असताना पॅरोलवर रजेवर आलेल्या 41 वर्षीय आरोपीने आत्महत्या केली आहे आणि आत्महत्येला दुसरी डॉक्टर पत्नी जबाबदार असल्याची चिठ्ठी लिहून त्यानं झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे। ही घटना मोहोळ तालुक्यातील खुनेश्वर येथे उघडकीस आली आहे। वैभव मगर असं या मृत तरुणाचं नाव आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित, आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रीतम, नक्कीच ही धक्कादायक घटना आहे। पहिल्या पत्नीच्या खुना प्रकरणी सदर जो आरोपी आहे वैभव मगर हा कारागृहामधून नुकताच रजेवर आपल्या मूळ गावी आला होता। मात्र जे काही आरोपी आहे हा या आरोपीला तुळजापूर येथील एका पोलीस ठाण्यामध्ये हजेरी देण्याचं रोजच्या रोज हजेरी देण्याचं काम होतं असे सांगून तो घराबाहेर पडला होता। मात्र पहिली पत्नीच्या खुनाच्या आरोपामध्ये त्याला जन्मठेप झाली होती। मात्र ही जन्मठेप झाली असताना त्यांनी दुसरे लग्न केले होते त्या दुसऱ्या बाई। निश्चितच प्रीतम अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। नागपूर विभाग विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपचं समर्थन असलेले उमेदवार नागो गाणार यांच्या प्रचारासाठी उर्दू भाषेत प्रचार साहित्य छापण्यात आलेलं आहे। दरम्यान उर्दू भाषेतील स्टिकर भाजपनं छापले नसून नागो गाणार यांच्यावर प्रेम करणाऱ्या शिक्षकांनी छापल्याचा दावा भाजप निवडणूक प्रमुख आमदार मोहन मते यांनी केलेला आहे। विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होत आहे आणि आज प्रचाराचा अंतिम दिवस आहे। आपण सध्या भाजपचे उमेदवार नागो गाणार यांच्या कार्यालयात बैठका चालू आहे, कार्यकर्ते एकत्रित झालेल्या आहे। स्वतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात तळटकून आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 दिवस जो आहे तो बैठकांचा धडाका लावलेला आहे। आज शेवटचा दिवस आहे, कशा पद्धतीची रणनीती आहे आणि कशा पद्धतीने ही निवडणूक होईल, काय चित्र तुम्हाला वाटतं? मागच्या 15 दिवसापूर्वी ज्यावेळेस देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात स्मृतीभवन येथे मेळावा झाला होता त्याचवेळेस खऱ्या अर्थानं प्रचाराची सुरुवात झाली। तो महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक पहिल्यांदा ती लढत आहे, त्यामुळे त्यांचं किती आव्हान असेल आणि कशा पद्धतीची या सगळ्या निवडणुकीचे निकाल असते? मुळात असं आहे, महाविकास आघाडीने किंवा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसने मागच्या वेळेस झाडे सरांना उमेदवारी दिली, त्यांना समर्थन केलं। झाडे सरांनी आपले 2-3 वर्ष 5 वर्ष पराभूत झाल्यानंतरही ते संपर्कात होते, यावेळेस त्यांना अपेक्षा होती आणि कपिल पाटील त्यांचे जे नेते आहे त्यांना अपेक्षा होती का यावेळेस झाडे सरांनाच महाविकास आघाडीची उमेदवारी घोषित होईल, परंतु त्यांना होऊ शकले नाही, आडवले त्यांना मिळाली आणि त्याच्यामुळं यांची आपसात मतं हे वाटल्या जाणार आहे। दुसरीकडे यावेळेस इतके उमेदवार आहे त्याच्यामुळं मला कुठलेही हे नाही की गाणार सर हे प्रचंड पहिल्याच फेरीत ते निवडून येणार। नक्कीच महाविकास आघाडीनं जरी उमेदवार दिला असला तरी भाजपच्या उमेदवारांनी केलेलं काम हे त्यांच्या पाठीशी आहे, त्यामुळे या निवडणुकीत जे आहे ते भाजपचे उमेदवारच विजयी होतील असा विश्वास नागो गाणारचे निवडणूक प्रमुख आमदार मोहन मते यांनी व्यक्त केलेला आहे। पुढे जर्नलिस्ट प्रशांत मोहितसह उदयती मांडे, न्यूज 18 वकमत, नागपूर।